नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज और मैं आपके साथ हूँ शीतल खवसे। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। वाड़ी में भीषण जल संकट, सप्ताह में एक दिन नल से हो रही जलापूर्ति। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का अजोबी गरीब फैसला, पानी नहीं पर 21 ठेकेदारों को दे दिया नल कनेक्शन का ठेका। 5 रुपए का आवेदन 50 रुपए में बेचने का नगर सेवक श्याम मंडप ने आरोप लगाया। आवेदन फॉर्म निशुल्क के साथ नल कनेक्शन मुफ्त में देने की मांग भी मंडपे ने की। वाड़ी में 7600 नल कनेक्शन दिए जाएंगे। MSP के अभियंता सुनील भंडारकर ने कहा, जिनको नल कनेक्शन लेना है वही ले, पानी की गंभीर समस्या है, मई में और गंभीर होंगी, बिना में नहीं पानी। देखे क्या कहते हैं नागरिक, नगर सेवक व ठेकेदार। तो पानी टंकी है, पानी टंकी निर्माण आता कनेक्शन घ्यायसाठी का बरं निर्माण करते माहित नाही ना। ऑलरेडी आमचं म्हणण्याचं अर्थ हे आहे की आपल्याला त्या नगर परिषदेच्या कनेक्शनना विनाच्या कनेक्शन तोडून द्यावे, कारण की आपलं लावायला मकान आहे, तिथून आपल्याला फ्री कनेक्शन भेटलं आहे, इथून आपल्याकडून पैसे घेण्यात येत आहे। किती पैसे? आता ते माहीत नाही। आता आपल्याला, मी तर वॉर्ड मेंबरला विचारलं। आज सहज नगर परिषदला पाणी पुरवठ्याच्या डिपार्टमेंटला भेट द्यायला आलो होतो, कारण की आमच्या टेकडीवाडीमध्ये पाण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीषण पाणी टंचाई होत आहे। मग तो आमचा एरिया टेकडीवाडीचा असो, शाऊलेआउटचा असो, वसंतविहारचा असो, कोडेलेआउटचा असो, माडा कॉलनी असो किंवा आणखी बाकीच्या आजूबाजूला असलेल्या इंदिरानगर सारख्या एरियातला जो विषय पाण्याचा चालू होता, त्याकरता मी आज इथे नगर परिषदला आलो। आणि इथे आल्याच्या नंतर जेव्हा मी पाहिलं की बा इथे भीड लागलेली आहे, मी काही लोकांना विचारलं की बा ही भीड कशासाठी, तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही वेणाचे जे नवीन कनेक्शन आहे ते आम्ही घेणार आहोत। तर आमचं सभागृहामध्ये यावरती विषय झाला होता, यावरती आमची चर्चा झाली, सखोल चर्चा झाली की बा आपण वेणाच्या कनेक्शनचे जे ग्राहक आहे ते वेणाने या गावातले असलेले, जरी वेणाचे ग्राहक असले तरी ते या नगर परिषदचे रहिवासी आहे, या रहिवाशांवर कोणत्या प्रकारचा आर्थिक भूदंड बसू नये याकरता आम्ही सभागृहामध्ये बोललो होतो की त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये संपूर्ण नळ कनेक्शन करून देण्यात यावं। आम्ही आमच्या बाजूला लागून असलेली टेकडीवाडीच्या महानगरपालिकेनी त्यांना प्रत्येक घरामध्ये मीटर आणि मीटरसह त्यांच्याले संपूर्ण कनेक्शन हे फ्रीमध्ये करून दिले। आमच्या बाजूला असलेली लावा ग्रामपंचायत आहे, त्या लावा ग्रामपंचायतले सर्व ग्राहकांना त्या ग्रामपंचायतचे लोक फ्रीमध्ये मीटर कनेक्शन करून देत आहे, फ्रीमध्ये त्यांना सर्व कनेक्शनची व्यवस्था ते करत आहे। तर आमचं म्हणणं तेच आहे की त्याच धर्तीवरती या वाडीमध्ये असलेले जे ग्राहक आहे, जे नगर परिषदचे असो किंवा वेणा डिपार्टमेंटचे असो, त्या ग्राहकांना, सर्वांच्या सर्व ग्राहकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये नळ कनेक्शन करून देण्यात यावे। त्यानंतर जे कोणतेही बिल जे मीटरप्रमाणे येईल ते या गावातले नागरिक भरण्याकरता तयार आहे। म्हणून आज या ठिकाणी जो लोकांचे पैसे घेऊन त्यांनी फसवणूक होत आहे त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो, आणि याची आम्ही चौकशीची मागणी येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सभागृहामध्ये धरून ठेवणार आहोत। तर आम्ही 3300 रुपये घेतो, रोडाच्या अलीकडे असले, रोडाच्या तिकडे असले तर, रोडाच्या तिकडे असले तर 4000 रुपये घेतो, प्लस त्याच्यामध्ये इन्क्लूड आम्ही घेतो 1350 रुपये मीटरकरिता, किंवा कस्टमर मीटर आणू शकते। टोटल रोडाच्या अलीकडे जे कनेक्शन असलं टोटल त्याचे होते 4650 रुपये। हे गव्हर्नमेंटकडनं आहे का? हा, हे महाराष्ट्र जीवन प्रतिज्ञा यांनी सांगितलं। तुम्ही आम्हाला सांगा का नगर परिषदचं कनेक्शन ऑलरेडी आहे, त्यांना कनेक्शन आहे त्यांच्याकडे मीटर आहे, तर ते ऑफिसमध्ये येऊन साहेबाशी बोलतील, ते काय मार्गदर्शन करतील, त्याच्यावरती आम्ही काम करू। अशा लोकांनी फॉर्म भरले आहे? हो, ते फॉर्म पास नाही होणार। ते ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यांचे डिमांड निघणारच नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांच्याकडे बायोडेटा त्यांच्याकडे आहे, तो निघणार नाही, ते कॅन्सल होणार, तो फॉर्म तो कॅन्सल होणार, आणि त्यांच्यावर दुसरं लेटर देऊन त्यांना काम करून द्यावं लागेल, मग त्यांच्या फ्रीमध्ये काम होऊ शकते, अशा गोष्टी आहे। जो रोड के उधर है क्रॉस, रोड क्रॉस उसपे अपन 4000 रुपये लेते और प्लस 1350 हम मीटर के लेते हैं। हाँ, रोड के उस साइड ही बता रहा हूँ मैं, रोड हाँ वो उसका 4000 एंड टोटल रोड के उधर कनेक्शन करना है, तो मैं टोटल मीटर के साथ लेता हूँ 5350 और रोड के इधर ही है, अपने घर को चिपक के लाएंगे तो उसके लेता हूँ 4650। नहीं, वो कौन मांग रहे हैं? हम जो है हमारा है, हमने बता दिया आपको रेट। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक नई खबर के साथ। हमारे चैनल को फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर देखें और लाइक सब्सक्राइब करें। आप हमारी न्यूज़ www.worldhindi.in पर भी देख सकते हैं।